विश्वनाथ अरहत्तू हे वयाचे 60 गाठलेले शेतकरी कुटुंबातील असलेले विश्वनाथ शेतीची कामे सहजपणे करायचे, शेती व शेतीची पूरक कामे करायचे, पण विश्वनाथ आजारी पडले आणि त्यांची एंजियोग्राफी करण्यात आली आहे। 90 ते 95% ब्लॉकेज असल्याने त्यांना गुलबर्गा व बेंगलोर येथील डॉक्टरांनी बायपास सर्जरीचा पर्याय दिला। सर्जरी गुंतागुंतीची असल्याने कोणत्याही डॉक्टरनी धाडस केले नाही। जीवनात अंधार दिसत असताना त्यांना श्रीरत्ना हॉस्पिटलचे नाव बेंगलोर मध्ये कळाले। त्याप्रमाणे ते बेंगलोरहून हॉस्पिटलच्या पत्त्यावर शोधत आले। डॉक्टर सचिन गावडे यांनी त्यांच्यावर एंजियोप्लास्टी केली व ते आज इतरांप्रमाणे जीवन जगत आहेत। आमचा पेशंट काका आहे तुमचे, अरवत्तू विश्वनाथ अरवत्तू आडनाव आहे। त्यांना छातीचा हृदय त्रास होता, छाती दुखत होतं। आम्ही बिजापूरला घेऊन गेलं, तिथं हार्ट अटॅक आहे, 90% ब्लॉकेज आहे असं सांगितले। मग तिथनं त्यांनी बेंगलुरू हॉस्पिटलला शिफ्ट केले, बेंगलुरूमध्ये। तिथं 2 वेळा स्टेंटिंग प्रयत्न केले, स्टेंटिंग झालेलं नाही, ते म्हणले ओपन करावं लागेल। मग आम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट केलं सचिन गावडे सरांना मिरजमध्ये, मग ते श्रीरत्न हॉस्पिटलमध्ये बोलवले आम्हाला। आणि इथं मायक्रो स्टेंटिंग असं प्रोसिजर असतं, सांगून आम्हाला स्टेंटिंग करून दिलं। आता पेशंट एकदम व्यवस्थित आहे। नमस्कार, मी डॉक्टर सचिन राजाराम गावडे, कन्सल्टंट अँड इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट, भारती हॉस्पिटल, सांगली। हा पेशंट 50 वर्षाचा असून याला बेंगलोरमध्ये मोठा हार्ट अटॅक आला होता, त्याची तिथं एंजिओग्राफी करण्यात आली आणि एका नसेमध्ये 90 ते 95% ब्लॉक आला होता। त्यासाठी त्याने तिथं एंजिओप्लास्टीचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी शस्त्रक्रिया झाली नसल्यामुळे त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बायपास सर्जरीचा सल्ला देण्यात आला। पण पेशंट आणि नातेवाईक दोघांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी मला परत एकदा एंजियोप्लास्टीचा प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।